नमस्कार मित्रांनो, शृंगेरी अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय. मित्रांनो, या आधीचे आपले जे दोन लेक्चर होते ते ग्रुप सी ची जी एक्झाम होणार आहे आता 16 जूनला त्याच्या प्रिपरेशनच्या आणि त्या विषयांच्या संदर्भात होते. आपण ग्रुपचे जो सिलेबस डिस्कस केला आहे त्याच्यानंतर आपण क्वेश्चन पेपर डिस्कस केलेला आहे. त्याच क्वेश्चन पेपर डिस्कशनमध्ये आपण हिस्ट्रीचा हा भाग पाहिला होता आणि जे आपण काही पाहिलं होतं हिस्ट्रीचं जे क्वेश्चन विचारले होते त्याच्यावरनं आपण एक लक्षात घेतलं होतं की हिस्ट्री ही इंग्रजांच्या आगमनापासून प्रामुख्याने या पेपरमध्ये विचारली जाते. हिस्ट्री डीपमध्ये आहे मित्रांनो, पण आपण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ही हिस्ट्री आपण युरोपियन इन्व्हेजन्सपासून स्टार्ट करतोय. तर आजचं आपलं हे जे लेक्चर आहे, लेक्चर हिस्ट्री 1, हे बेसिकली 3 मुद्द्यांवर असेल. एक की 15व्या शतकातली जी भारतातली राजकीय परिस्थिती होती त्याचं आपण एक विश्लेषण पाहू. त्याच्यानंतर दुसरं की आपल्या भारतात ज्या युरोपियन शक्ती आल्या, म्हणजे पोर्तुगीज आले, ब्रिटिश आले, डच आले, फ्रेंच आले, यांचं आगमन, त्यांच्या आगमनानंतर भारतातल्या बदललेल्या राजकीय परिस्थिती आणि सत्तेसाठी जो संघर्ष सुरू झाला आणि जो व्यापारासाठी संघर्ष सुरू झाला तो कशाप्रकारे झाला, याचं एक शॉर्टमध्ये पण अगदी महत्त्वाचं आणि मुद्देसूत लेक्चर आम्ही इथे डिलिव्हर करायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, ह्या लेक्चर्सला मी नाव दिलं आहे द एक्सप्लोरर्स अँड इन्व्हेंटर्स. मित्रांनो, एक्सप्लोरर का, तर हे जे काही युरोपियन लोक भारतात आले होते हे व्यापाराच्या उद्देशाने आलेले, त्याच्यामुळे बेसिकली ते एक प्रकारचे एक्सप्लोरर होते. आपण एक 15व्या शतकाची जर भौगोलिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती पाहिली तर साऊथ ईस्ट एशियाचा हा जो भाग होता हा मुख्यत्वे करून 3 मोठ्या एम्पायर्सनी व्यापला होता. त्यातलं सगळ्यात मोठं एम्पायर होतं ऑटोमन एम्पायर, त्यानंतर दुसरं होतं पर्शियन एम्पायर आणि तिसरं होतं ग्रेट मुघल एम्पायर जे भारतात होतं. मित्रांनो, ह्या एम्पायरची व्याप्ती अफगाणिस्तानपासून बंगालच्या समुद्रापर्यंत होती. भारतातला, त्यातल्या त्यात दक्षिण भारतातला काही विजयनगर आणि छोटे दक्षिणातले काही राज्य जर सोडलेत तर संपूर्ण भारतावर त्या काळात मुघल सत्ता काबीज होती. आणि ह्या काळात म्हणजे 15व्या शतकाच्या मध्यंतरीपर्यंत तरी अकबर गादीवर होता, त्याच्यामुळे सत्ता बऱ्यापैकी स्टेबल होती. कारण अकबर एक खरंच स्ट्रॉंग रूलर होता, पर्शियन एम्पायर ही फार स्ट्रॉंग होल्डमध्ये होती आणि ऑटोमन एम्पायर तर त्यावेळेची सर्वात अद्ययावत एम्पायर होती जिचा धाक युरोपियन लोकांनाही लागू सुरू झाला होता. मित्रांनो, 15व्या शतकात जी परिस्थिती हळूहळू बदलायला लागली तिचं कारण होतं व्यापार. आता व्यापार कसं, तर 17व्या शतकापर्यंत असं नव्हतं की सातव्या शतकापर्यंत असं नव्हतं की भारताचा व्यापार हा युरोपसोबत होत नव्हता. हा व्यापार होत होता, हा व्यापार थेट जमिनी मार्गाने, म्हणजे जर आपण पाहिलं तर दिल्लीवरून हा व्यापार अफगाणिस्तानमधून पर्शियामधून ऑटोमन एम्पायरमध्ये एक कॉन्स्टंटिनोपल एक राज्य आहे, एक देश होता ज्याच्यावर त्यावेळी ग्रीक लोकांचं राज्य होतं, त्या लोकांच्या आधिपत्याखाली होता. तर ह्या मार्गाने 7व्या शतकापर्यंत जो काही व्यापार होत होता भारताचा पश्चिमात्य देशांसोबत हा जमिनीवरून जायचा. कारण त्या काळी सागरी मार्ग हे जास्त एक्सप्लोअर झालेले नव्हते. म्हणजे भारताचा समुद्र किनारा अरेबिक सागर ते अरेबिया इथपर्यंतच आपल्याला समुद्राचे रस्ते माहिती होते आणि जगालाही ते माहीत तेवढंच माहिती होतं. त्याच्यामुळे समुद्रातून मार्ग समुद्री मार्गाने होणारा प्रवास हा अरेबियापर्यंत सीमित होता. अरेबियामध्ये भारतातला माल डंप केला जाईल आणि तिथून मग तो युरोपापर्यंत पोहोचवला जाईल. त्याच्यामुळे युरोपात जो काही भारतातला माल जात होता त्याची किंमत स्वाभाविकपणे दुप्पट होत होती. आणि त्यानंतर जेव्हा 1453 साली कॉन्स्टंटिनोपलचा पाडाव झाला, रोमन एम्पायर आणि ख्रिश्चन एम्पायर तिथलं हारलं आणि मोहम्मदीन हा ऑटोमन वंशाचा राजकुमार, अगदी 21 वर्षाचा राजकुमार होता, यंग राजकुमार होता, यांनी चायनीज गन पावडर आणि यांच्या विशिष्ट प्रकारच्या आर्मर प्लेट्स, म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगायला आवडेल की आर्मर प्लेट किंवा ब्रेस्ट प्लेट ज्या म्हणतात, कवच जे असतं, हे एक विशिष्ट प्रकारच्या कवच ऑटोमन एम्पायरने डेव्हलप केलं होतं.
त्याला त्या काही अभेद्य असं कवच म्हटलं जाईल. आणि यांच्याकडे जी स्टील होती त्याला वूड स्टील किंवा वूड स्टील म्हणायचे त्याला, तर ही वूड स्टील इंडियामध्ये बनवल्या जायची आणि ही अरेबिक लोकांच्या हाती लागली होती. म्हणजे एक सांगताना एक एक किस्साही सांगतात की जेव्हा जेरुसलेमचं युद्ध सुरू होतं आणि एकीकडे सलादीन आणि दुसरीकडे बॉल्डविन उभा होता, तेव्हा सलादीनकडे जी तलवार होती ती वूड स्टीलची बनलेली होती आणि जी ऑटोमन सॉरी बाल्डविनकडे तयार तलवार होती, सॉरी लायन हार्ट, बाल्डविन होता तो, माफ करा, लायन हार्ट होता जो ब्रिटनचा राजा होता, त्याच्याकडली जी कॅलिबर होती जी पाश्चात्य स्टीलने बनलेली होती. तो दोघांनी आपली स्ट्रेंथ दाखवण्यासाठी जो लायन हार्ट होता त्यांनी एक लोखंडी खांब आपल्या तलवारीने कापून दाखवला. त्याला उत्तर म्हणून सलादीननी आपली तलवार काढली, हवेत एक रेशमी कापड उडवला आणि हवेतल्या हवेत त्या रेशमी कापडाचे आपल्या तलवारीने दोन तुकडे केले. ही खासियत होती मित्रांनो वूड स्टीलची. तर हे स्टील इंडियात बनलं जायचं आणि याला जंग लागत नव्हता, त्याला जंग कधी पकडत नव्हता. अशा प्रकारचं ते स्टील ऑटोमन जवळ होतं आणि ह्या स्टील आणि गन पावडरच्या भरोशावर त्यांनी कॉन्स्टंटीनचा पाडाव केला. कॉन्स्टंटीन हे एकमात्र लिंक होतं युरोप आणि एशियामध्ये, त्याच्यामुळे कॉन्स्टंटीनपासून भारतापर्यंत जितका काही भूभाग होता हा मुस्लिम शासनकर्त्यांच्या आधिपत्याखाली आला आणि त्याच्यामुळे आपला आणि युरोपाचा डायरेक्ट संपर्क तुटला. आता जो त्यागाचा सिल्क रूट होता तो कसा होता एक मी तुम्हाला दाखवेन मित्रांनो. तर हा त्यागाचा तो सिल्क रूट होता हा भारतापर्यंत यायचा आणि इथून मग पुढे इराण, अफगाणिस्तान, इराक, तुर्की आणि इथून हा जो रेड डॉट दिसतोय हा म्हणजे कॉन्स्टंटिनोपल आहे. तर हा रेड सी मधून हा रोमानिया आणि मग पुढे युरोपकडे, स्पेनकडे, इटलीकडे हा रस्ता जायचा मित्रांनो. तर हा मार्ग इस्लामिक इन्व्हेजन्समुळे बंद झाला. आता दुसरा जो मार्ग उरला होता तो भारतातून निघून सौदी अरेबियाच्या पोर्ट्सवर आपलं सामान डंप करायचं आणि सौदी अरेबियामधनं मग ते सामान इकडनं भूमार्गाने युरोपाकडे जायचं. पण यामुळे बऱ्यापैकी वस्तूंची किंमत वाढत होती आणि युरोपामध्ये भारतातल्या वस्तूंना खरंच मागणी होती, अशामुळे एक व्यापाराची गरज लोकांना भासू लागली. त्यातूनच 20 मे 1448 साली वास्को दे गामाना हा स्पेनचा रहिवासी होता मित्रांनो आणि हा लेबननवरून भारताकडे निघाला. मित्रांनो त्याचा सागरी रूट जर तुम्ही या मागची ह्या पीपीटीच्या मागची जी बॅकग्राऊंड इमेज आहे त्याच्याकडे लक्ष दिलं तुम्हाला लक्षात येईल की इथे लेबनन आहे आणि हा लेबननवरून निघाला. लेबननवरनं तो निघाला तर तो आफ्रिकेच्या किनाऱ्यालगत त्यांनी ट्रॅव्हल केलं आणि आफ्रिकेचा जो शेवटचा टोक आहे त्याला म्हणतात केप ऑफ गुड होप, याला तो वळसा घालून परत आतमध्ये वळला, तो अरेबिक सीमध्ये एंटर केला. त्यानंतर तो मोझांबिकला थांबला, मुंबासाला थांबला, मोझांबिकला त्यांनी एक स्टॉप घेतला. त्यानंतर मुंबासाला त्यांनी एक स्टॉप घेतला. मुंबासामध्ये त्याला एक गुजराती व्यापारी भेटला जो भारताचा होता आणि त्याच्यासोबत त्यांनी भारताकडे प्रवास केला मित्रांनो आणि तो सर्वात प्रथम उतरला कोचीनजवळ कॅलिकत्ता ह्या बेटावर. मित्रांनो हा प्रवास जगाच्या इतिहासातला खूप महत्त्वाचा प्रवास समजला जातो कारण ह्या प्रवासाने फक्त युरोपियन लोकांना व्यापारासाठीच भारतात नाही आणले तर ह्या व्यापारी मार्गांमुळे इंग्रजही भारतात आले आणि त्यांनी भारतातला संपूर्ण राजकीय, भौगोलिक आणि सगळ्याच गोष्टींवर खूप मोठा प्रभाव टाकला. त्याच्यामुळे हा प्रवास भारताला बदलणारा प्रवास ठरला. मित्रांनो आता आपण एक संक्षिप्तमध्ये पाहू कारण ह्या भागावर प्रश्न विचारले जातात की भारतात कोणते युरोपियन्स पहिले आले, ठीक आहे, आणि जे कोणी आले युरोपियन एजंट्स ते कोण होते आणि ते कितप्या साली आले आणि त्यांच्या ज्या कुठल्या जहाजावर ते आले पहिल्यांदा त्या जहाजाचं नाव काय हे पण बरेचदा विचारलं गेलं आहे. तर सगळ्यात पहिले पोर्तुगीज आले स्पेनवरनं होते. त्यांचे पहिले जे कॅप्टन होते ते होते नाविक वास्को दि गामा. ते आले 1448 साली आणि त्यांच्या जहाजाचं नाव होतं सानो द गॅब्रियल. सानो म्हणजे लहान, डी गॅब्रियल म्हणजे एका देवदूताचं नाव आहे, त्यामुळे एक लहान देवदूत असं त्या जहाजाचं नाव होतं ज्यावर वास्को द गामा बसून भारतात पहिल्यांदा आला होता. वास्को द गामा तसा भारतात दोन वेळा आला मित्रांनो.
पहिल्यांदा हा एक्सप्लोअर करताना आला, त्याच्यानंतर तो 15व्या शतकाच्या सुरुवातीला आला होता, तेव्हा तो व्यापारासाठी आला होता. त्यानंतर भारतात जे आलेत ते म्हणजे डच लोक आलेत, ते डच आणि ब्रिटिश आलेत. तर डच हे थोडे आधी आले, 1-2 वर्ष, पण नेमकं काय सांगता येणार नाही, डच सांगता येणार नाही. पण आपण ब्रिटिश लोकांना पाहू तर ब्रिटिश सगळ्यात पहिले जे आलेत, जर पहिले जे जहाज होतं त्यांचं ते होतं हेक्टर नावाचं, आणि त्या जहाजाचे कप्तान होते विलियम हॉकिन्स. हे 16व्या शतकात भारतात आले मित्रांनो, 16व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला. त्यानंतर एक डच ईस्ट इंडिया कंपनी. डच हा शब्द नेदरलँड, जर्मन आणि हॉलंड या भूभागावर राहणाऱ्या लोकांना डच असं संबोधतात मित्रांनो. तर डच ईस्ट इंडिया कंपनी ह्या 3 लोकांच्या, ह्या 3 जनर्सच्या बनलेल्या कंपन्या होत्या. आणि त्यांचा जो पहिला नाविक होता तो जॉन होल्डन होता. आता ते कुठल्या जहाजाने आले होते याच्याबद्दलची माहिती इतिहासाच्या कुठल्याच पुस्तकात नाही. चौथा जो क्रमांक येतो तो सगळ्यात शेवटी येणारे होते फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. हे लोक फ्रान्सचे होते. आणि यांचा जो नाविक होता कॅप्टन, जो सगळ्यात पहिले भारतात आला, त्याचं नाव होतं जीन बॅप्टिस्ट. आणि 1668 साली ते भारतात आले. आणि त्यांच्या जहाजाचं नाव होतं जॉर्ज मार्टिनस. तर हा एक महत्वाचा टेबल आहे मित्रांनो, हा थोडा लक्षात ठेवा, एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू विचारू शकतात. पुढे चलूया मित्रांनो. पोर्तुगीज आणि भारत. पोर्तुगीज हे भारतात आले 1505 साली. आणि त्यांचा भारतातलं जे राज्य होतं ते इंग्रज राज्य संपल्यानंतरही टिकून होतं. म्हणजे ते 1961 मध्ये जेव्हा गोवा स्वतंत्र झाला तेव्हाच ते पोर्तुगीज भारत सोडून गेले. त्याच्यामुळे पोर्तुगीजांची राजवट, सगळ्यात मोठी राजवट होती भारतात, ते 1505 ते 1961 पर्यंत भारतात टिकले. मित्रांनो, याचं कारणही होतं. वास्को दि गामाची प्रथम व्यापारी फेरी 1448 साली झाली आणि दुसरी 1502 साली. मित्रांनो, ह्या 2 फेऱ्यांमध्ये वास्को दि गामा जेव्हा भारतात आला आणि कलकत्त्याच्या बंदरावर उतरला, तेव्हा तिथे त्याला एक लोकल राजा, त्याचं नाव झामोरीन असं म्हटलं होतं. पण आय एम नॉट शुअर की झामोरीन हे नाव भारतातलं आहे. मे बी हे अपभ्रंश झालेलं नाव असेल, त्याचं नाव काहीतरी दुसरं असेल. ट्रान्सलेटर त्यावेळेला नव्हतं, त्याच्यामुळे झामोरीन हे नाव इतिहासाच्या पुस्तकात आहे. तर झामोरीन तिथे होता राजा. आणि पहिल्या फेरीत झामोरीनला वास्को दि गामा इम्प्रेस करू शकला नाही, त्याच्याकडनं व्यापाराची सनद घेऊ शकला नाही. त्याच्यामुळे त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या काही वस्तू तिथल्या किनाऱ्यांवर विकल्या. आणि किनाऱ्यावर मिळणारे मसाले, कापूस, रेशीम आणि इतर बऱ्याचशा वस्तू ज्या युरोपामध्ये खूप डिमांडमध्ये होत्या त्या त्यांनी तिथनं घेतल्या. त्यात भारतातून जाणारा सगळ्यात महत्त्वाचा मसाला म्हणजे काळी मिरे. मित्रांनो, तुम्हाला गंमत वाटेल पण काळे मिरे यांची किंमत एकेकाळी युरोपामध्ये सोन्याला इक्वल होती. म्हणजे जितकं सोन्याचं वजन तितकंच काळ्या मिऱ्यांचं वजन असं घेतलं जाईल. म्हणजे काळं सोनं सुद्धा काळ्या मिऱ्यांना म्हटलं जाईल. इलायची, लॉंग यातले अनेक मसाल्याचे पदार्थ हे युरोपामध्ये हे भारतातून एक्सपोर्ट केले जात होते मित्रांनो. याशिवाय मलबरी वूड किंवा शिसवाचं लाकूड आणि हस्तिदंत अशा कलाकुसरींच्या वस्तू भारतातून एक्सपोर्ट केल्या जाईल. पण मित्रांनो, वास्को दि गामा फक्त ह्याच गोष्टी घेऊन आला घेऊन गेलाच नाही, तर त्यांनी काही गोष्टी भारतालाही दिल्या. त्यातली सगळ्यात महत्वाची म्हणजे ॲलपिनो. ॲलपिनो ही एक मिरचीचा प्रकार आहे मित्रांनो. तर हा मिरची जेव्हापासून भारतात आली ही पोर्तुगीज लोकांनी आणली. त्यानंतर टमाटर हे सुद्धा पोर्तुगीज लोकांनी भारतात आणलं. याशिवाय बटाटा, भारतात बटाटा होता पण थोडा जंगली होता. त्याचं जे आत्ताचं रूप आहे, जे आत्ताचा बटाटा आपण खातो आहे, हाही पोर्तुगालवरनं आलाय. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की वांग सुद्धा हे पोर्तुगालवरनं भारतात आलेलं आहे मित्रांनो. याच्यामुळे हे इतके सारे पदार्थ पोर्तुगीज लोकांनी भारतात आणले. त्यानंतर वास्को दि गामाची जेव्हा शेवटची फेरी झाली त्यावेळेला भारताने त्याला भरभरून दिलं होतं. वास्को दि गामानी युरोपियन मार्केट्सला भारतातल्या वस्तूच नव्हे तर तिथे येणारी समृद्धी सुद्धा दाखवली होती. त्याच्यामुळे आता हा व्यापार थंड पडू नये आणि हा व्यापार अजून मजबूत करावा याच्यासाठी फ्रेंच गव्हर्नमेंट, पोर्तुगीज गव्हर्नमेंट यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. त्याच्यासाठी त्यांना हा व्यापार करताना पोर्तुगीज लोकांना बऱ्याचशा अडचणी यायच्या, कारण अरबी समुद्रात मुस्लिम राजे होते. त्याशिवाय समुद्री डाकू यांचा त्यांना खूप सामना करावा लागायचा. त्याच्यामुळे हा जो व्यापारी मार्ग होता, समुद्री मार्ग, याला सुरक्षित करण्यासाठी पोर्तुगीजच्या राजाने फ्रान्सिस्को अल्मेडा ह्या मुत्सद्दी सेनापतीला 1503 मध्ये भारतात पाठवलं. त्यांनी सर्वप्रथम
जो कोची समुद्र किनार उतरला आणि तिथे एक त्यांनी किल्ला बांधला आणि त्याचसोबत त्यांनी एक खूप मोठा आरमार उभं केलं. त्या काळ जेव्हा तो आला तेव्हा कोचीचा किनारा हा बिजापूरच्या आदिलशाहीमध्ये मोडत होता, तो तिथला सुभेदार होता. तर फ्रान्सिस्को अल्मेडानी बऱ्यापैकी यांच्याशी सामना केला, यांनी मोठे आरमार उभे केले, पण याची काही तितकी कीर्ती पुढे गेली नाही. हा लवकरच मरण पावला. पण ह्यानंतर फ्रान्सिस्को अल्मेडानंतर परत पोर्तुगीज सरकारने अल्फान्सो दी अल्बर्का याला 1510 मध्ये भारतात पाठवलं. हा खरंच विजयाच्या घोड्यावर सवार असणारा एक सेनापती होता, फ्रान्सिस्को अल्फान्सो अल्मेडा अल्बर्का सॉरी. तर यांनी भारतातल्या जमिनीत पोर्तुगीज राज्य उभारण्याला खूप मोठं काम केलं. त्यांनी मुस्लिम राजांचा बिमोड केला, समुद्रातले जे डाकू होते यांचा नायनाट केला. त्यानंतर विजापूरचा आदिलशाह होता, ज्याच्या अंमलाखाली भारताचा पश्चिम किनाऱ्यावरचा गोवा हा प्रदेश होता, गोवा कोकण किनारपट्टी, तर त्याचा बिमोड करून त्यांनी आदिलशाहीतून गोव्याला मुक्त केलं. आणि तिथे सगळ्यात पहिलं शहर म्हणजे पोर्तुगीजांचं सर्वात किंवा भारतात युरोपियांचं पहिलं शहर गोवा बसवलं. आणि त्याचबरोबर छापखाने आणले, टकसालही अल्फान्सो अल्बर्कानी भारतात आणले. आणि भारतात बायबल आणणारा जर पहिला कोणी व्यक्ती असेल तर अल्फान्सो अल्बर्का होता. त्यांनी बायबल प्रिंट करण्यासाठीच इथे छापखाना आणला होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे भारतात सगळ्यात पहिले आलेले पोर्तुगीज यांनी भारतावर सत्ता काबीज केली. आता वळूया मित्रांनो डच ईस्ट इंडिया कंपनीकडे. मित्रांनो, भारतात डच आणि ब्रिटिश एकाच वेळी आले, म्हणजे ब्रिटिश 1600 मध्ये आले आणि डच ईस्ट इंडिया कंपनी 1602 साली आली. पण डच ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारापेक्षा सत्ता काबीज करण्याच्या मूडमध्ये होती. तिने युरोपानी तर आधी पोर्तुगीज लोकांनी भारतातून जाणाऱ्या वस्तूंचा आणि व्यापारातून होणारा नफा सगळ्यांच्या युरोपाला दाखवून दिला होता. त्याच्यामुळे डच जेव्हा भारतात आले तेव्हा ते मद्रास किनाऱ्यावर उतरले, म्हणजे पूर्व किनाऱ्यावर न उतरता सॉरी पूर्व किनाऱ्यावर उतरले, पश्चिम किनाऱ्यावर न उतरता पूर्व किनाऱ्यावर उतरले. आणि तिथे मोसुलीपट्टम येथे त्यांनी पहिली वखार, म्हणजे ज्याला आपण बराक म्हणतो किंवा कारखाना म्हणतो, तिथे सुरू करण्याची परवानगी तिथे मागितली. त्यावेळेला हे विजयनगर साम्राज्याचा भाग होता मोसुलीपट्टनम. तर त्याच भागात ब्रिटिश लोकांचीही वखार होती. आणि याशिवाय त्रावणकोरच्या राजासोबत यांचं डच ईस्ट इंडिया कंपनीचं युद्ध झालं आणि खूप कमी काळ डच लोकांनी भारतावर राज्य केलं. इंग्रजांनी त्यांना हरवलं आणि देशातून बाहेर काढलं. त्यामुळे डच ईस्ट इंडिया कंपनीवर जास्ती प्रश्न येत नाही आणि जास्ती इतिहासही त्यांच्याबद्दल माहिती नाही. ते पूर्व किनाऱ्यावर उतरले आणि तिथेच ते संपून गेले. ब्रिटिशांनी आणि भारतीय राजांनी त्यांना संपवलं. तर आता तिसरी आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाची जी कंपनी होती ती म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. मित्रांनो, पोर्तुगीज लोकांनी किंवा वास्को द गामाने जे व्यापार करून आणि जो मुनाफा कमवून युरोपाला दाखवला होता त्याची चव सगळ्या युरोपाला लागली होती. त्यामुळे असं नाही की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही पहिली कंपनी होती जी भारतात आली. याआधीही बऱ्याचशा कंपन्या भारतात येऊन गेल्या होत्या ज्या ब्रिटिश होत्या. त्यावेळेला असं प्रथा होती की काही 4-5 लोक जे वरिष्ठ धनिक वर्गातले असतील ते सोबत येत आपापल्या जवळचे काही पैसे इन्व्हेस्ट करत, इन्व्हेस्ट करून जहाज भारताला पाठवे, जहाजातून माल खरेदी करे आणि हा माल परत युरोपियन बाजारपेठेत आणून विकायचा. आणि यातून होणारा नफा हा आपसात वाटून घ्यायचा आणि कंपनी बरखास्त करायची, अशी प्रथा त्यावेळेला चालायची. तर याच्यात सुसूत्रता नव्हती, याला कुठे राजाश्रय नव्हता, लोक स्वतःच्या रिस्कवर हे सगळे काम करायचे. पण 31 डिसेंबर 1600 साली थॉमस मिथ नावाच्या व्यक्तीने पुढाकार घेतला आणि ब्रिटनच्या राणीच्या परवानगीने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आता सर्वप्रथम कॅप्टन हॉकिन्स हा ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या कंपनीतर्फे भारतात आला. हेक्टर या जहाजावर तो आला होता. तर ब्रिटिश यायच्या आधी पोर्तुगीज वेल सेटल झाले होते भारतात. त्यांनी ब्रिटिश लोकांनी जहागीर आणि मुघल लोकांसोबत चांगले संबंध स्थापित केले होते. त्याच्यामुळे ब्रिटिश लोकांना जेव्हा भारतात व्यापार करायसाठी कारखाने काढायसाठी परवानगी घ्यायची पायी आली तेव्हा पोर्तुगीज लोकांकडनं त्यांचा खूप मोठा प्रतिकार झाला. कारण जेव्हा हॉकिन्स
भारतात येत होता तेव्हा सुरत किनाऱ्यावर त्याचं जहाज लुटल्या गेलं. सुरतच्या किनाऱ्यावर तो कसा बसा जिवंत पोहोचला आणि मग जमिनी मार्गाने आग्र्याला पोहोचला, कारण त्यावेळेला जहांगीरची राजधानी आग्रा होती, आग्रा फोर्टमध्ये त्याचं वास्तव्य होतं. तिथे गेल्यावर त्यांनी जहांगीरकडनं कारखाना बांधायची सुरतच्या किनाऱ्यावर परमिशन घेतली, पण ही परमिशन त्याच्या काहीच कामी आली नाही, कारण जहांगीरची एक पत्नी ही पोर्तुगीज अधिकाऱ्याची बहीण होती. त्याच्यामुळे प्रेशर थ्रू जहांगीरनी तो परवाना रद्द करवायला लावला. याशिवाय बऱ्याचशा गोष्टी जी लूटपाट झाली त्याच्यामुळे हॉकिन्स हताश झाला आणि परत ब्रिटनला वापस गेला. मित्रांनो, ह्या घटनेनंतर जवळपास 11 वर्ष ब्रिटिश लोकांना काहीच हाती लागलं नाही, पण 1611 साली ब्रिटनच्या राणीने परत एक ब्रिटिश अधिकारी कॅप्टन मिडलटन याला मोठ्या नजरानासकट, खूप मोठ्या भेटवस्तूसकट जहांगीरची भेट घेण्यासाठी पाठवलं. हाही अधिकारी मुत्सद्दी होता, एक व्यवस्थित असा वाकपटू होता आणि यांनी ज्याला कूटनीतिज्ञ म्हणतात ना तशा टाईपचा कॅप्टन मिडलटन होता. यांनी जहांगीरची भेट घेतलीच घेतली, त्याला खुशही केले आणि त्याशिवाय त्याच्या कॅबिनेटमध्ये म्हणजे त्याच्या दरबारात जागाही मिळवली. तर सगळ्यात पहिला जो अधिकारी जहांगीरच्या दरबारात नेमला गेला तो होता थॉमस रो. हाही एक चालाक राजनीतिज्ञ होता मित्रांनो. तर याचं पुढे काय झालं ते सांगूया, पण कॅप्टन मिडलटननी जेव्हा जहांगीरकडनं सुरतमध्ये वखार काढायची परमिशन घेतली तेव्हा खरं श्रेय सुरतचे पहिल्या फॅक्टरीचं हे कॅप्टन मिडलटनला दिलं पाहिजे. त्यामुळे 1611 साली सुरतमध्ये ब्रिटिश लोकांची पहिली वखार ही स्थापन झाली. मित्रांनो, आपण बघू शकतो भारताच्या नकाशावर, तर हा गुजरात आहे, ह्या किनाऱ्यावर सुरत, इथे ब्रिटिशांनी सगळ्यात पहिली वखार काढली. त्यानंतर हा पश्चिम किनारा, त्यानंतर ब्रिटिश साऊथ इंडियाकडे वळले. साऊथ इंडियामध्ये त्यावेळेला हे गोलकोंडा आणि बिजापूर, हे बिजापूर हे इंग्लिश मुस्लिम अधिपत्याखाली होतं. विजयनगर आणि गोलकोंडा हा त्याच्याच, विजयनगर हे वेगळं साम्राज्य होतं आणि गोलकोंडाही त्याच्याच अधिपत्याखाली होता. फक्त हा मोसुलुपट्टमचा थोडासा जो भाग आहे जिथे आज आजची चेन्नई आहे तो भाग थोडासा इंडिपेंडंट होता. तिथे त्यांनी आपली दुसरी वखार काढली आणि तिसरी वखार, सगळ्यात शेवटची वखार, ती काढली बंगालमध्ये. मित्रांनो, पुढे बघूया. जेव्हा सुरतची वखार स्थापन झाली तेव्हा पोर्तुगीजही त्याच भागात म्हणजे कोकण मुंबई ह्या भागात सक्रिय होते. त्याच्यामुळे सुरतच्या किनाऱ्यावरून ब्रिटिश ईस्ट इंडियाचा खरा व्यापार सुरू झाला. आणि मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की ब्रिटिशांचा फायदा किती होत होता. तर त्यांचा एक हिशोब असा होता की पहिली जी फेरी होती त्यांची व्यापाराची, त्या व्यापारासाठी जवळपास 68,000 पाऊंडचा निवेश त्यांना करावा लागला. म्हणजे जहाज लंडनवरून भारतात पाठवणे, त्याच्या त्यासोबत भारतात ज्या काही वस्तू त्याला खरेदी करायच्या होत्या त्या जवळपास 68,000 त्यांनी खरेदी केल्या. आणि ह्या वस्तू जेव्हा त्यांनी परत युरोपला जाऊन विकल्या मार्केटमध्ये तर त्याच्या ऍवजमध्ये त्या लोकांना जवळपास 432,000 पाऊंडचा निव्वळ नफा मिळाला. इमॅजिन करा किती डिफरन्स आहे मित्रांनो, म्हणजे 4-5 पट या लोकांनी त्यावेळेला भारतातून नेलेल्या वस्तूंवर व्यापार केला होता आणि नफा कमावला होता. तर बखर कशी असायची किंवा वखार कशी असायची त्याच एक एक्झाम्पल बॅकग्राऊंडमधली इमेज तुम्हाला देईल मित्रांनो. तर वखारमध्ये एक ऑफिस असायचं, मधात मोकळं मैदान असायचं आणि एक मोठं स्टोअर हाऊस असायचं ज्याच्यात माल स्टोअर केला जाईल. आणि कारण भारत हा सीझनल व्यापारी गुड्सचा देश आहे त्याच्यामुळे ब्रिटिश बल्कमध्ये विकत घेत असे आणि त्याला स्टोअर करून ठेवत असे आपल्या वखारीमध्ये फॅक्टरीमध्ये आणि त्याला ट्रान्सपोर्टेबल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून स्टोअर केल्यानंतर जहाजाने तो माल हळूहळू ब्रिटनला पाठवला जाईल. त्याच्यामुळे वखार किंवा कंपनी ह्या अशा प्रकारच्या असायच्या आणि त्यांना एक तटबंदी असायची. पण पुढे जेव्हा हा व्यापार भरभरून कमाई करून देऊ लागला तर पैशाचे जिथे ट्रान्झॅक्शन्स आले तिथे थोडे इन्सिक्युरिटी निर्माण झाली, कारण लूटपाट, चोरी, त्याशिवाय समुद्रातही असणारे डाकू यांच्यामुळे व्यापाराला थोडासा नुकसान होत होता. त्याच्यामुळे इंग्रज सरकारने कंपनीला सेना उभारण्याची परवानगी दिली आणि त्या आदेशानंतर
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्वतःची सेना तयार करू लागली आणि बखारींच्या आणि कंपनींच्या सुरक्षेसाठी तैनात करू लागली. आपण आता पुढे बघूया मित्रांनो, ब्रिटिश आणि पोर्तुगीज युद्ध. मित्रांनो, ब्रिटिश आणि पोर्तुगीज हे दोघंही त्यावेळेला मुंबईच्या म्हणजे आपल्या पश्चिम किनाऱ्यावर होते. तर तिथे सुरत आणि मुंबई हे जवळपास असणारं सात बेटांचं एक छोटंसं शहर होतं त्यावेळेला, आणि सुरत तिथे जवळ होतं. त्यामुळे बरेचदा यांच्या जहाजांमध्ये चकमकी उडायच्या, मतभेद व्हायचे, त्याच्यामुळे सतत काही ना काही तिथे सुरू असायचं. पण 1612 साली मुंबईवर अधिकार करण्यासाठी ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये ब्रिटिश सपशेल हरले. पण हा पाडाव जास्ती दिवस टिकला नाही, कारण लगेचच ब्रिटिश लोकांनी कूटनीतिक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून जी कॅथरीन ब्रिगेन्झा जी पोर्तुगीजची राजकुमारी होती तिचं लग्न प्रिन्स चार्ल्स सोबत झालं आणि मुंबई हे आंधण म्हणून ब्रिटिश लोकांना मिळालं. तर ते आपण भाग पुढे बघूया. त्यानंतर मित्रांनो, जेव्हा सुरतची प्रेसिडेन्सी किंवा सुरतची बखार स्थापन झाली, त्यानंतर ब्रिटिश लोकांनी मोर्चा मद्रासकडे वळवला. मद्रासच्या किनाऱ्यावरनं ते 1605 सालापासूनच व्यापार करत होते. सुरतची बखार स्थापना झाली ती 1605 साली, त्यानंतर 1611 साली स्थापन झाली, त्यानंतर 1615 साली थॉमस रो जो जहांगीरच्या दरबारामध्ये एक ऑफिसर होता, रिसायडिंग ऑफिसर, हा मौसुलीपट्टमच्या भागामध्ये त्यांनी तिथनंच जहांगीरच्या याच्यातनं परमिशन मिळवली आणि मौसुलीपट्टममध्ये एक किल्ला बांधायला सुरुवात केली. किल्ला कम वखार आणि कम कंपनी असं ते एक स्ट्रक्चर होतं. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला त्या स्ट्रक्चरचं त्या किल्ल्याचं एक मॅपही दिसत आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचा तो किल्ला होता आणि ह्या किल्ल्याला फोर्ट सेंट जॉर्ज म्हणून ओळखलं जायचं. ह्या किल्ल्याजवळ आजूबाजूला काही कालांतराने वस्ती सुरू झाली, ज्यात काही इंग्रज अधिकारी होते आणि काही लोकल लोकही तिथे राहायचे, वस्तीला असायचे. त्याच्यामुळे त्या वस्तीला जॉर्ज टाउन म्हटलं जाऊ लागलं. आणि मित्रांनो, एक अजून इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला सांगेल की ही जॉर्ज टाउन जी वसाहत होती, ह्याच जॉर्ज टाउन वसाहतीमध्ये बऱ्याचशा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथल्या लोकल लोकांसोबत विवाह संबंध स्थापित केले आणि त्याच्यातूनच या देशाला, भारताला एक नवीन रेस मिळाली, एक नवीन जाती मिळाली आणि ती म्हणजे अँग्लो इंडियन समाज. तर मित्रांनो, हा अँग्लो इंडियन समाज इथनंच उदय पावला आहे. पुढे हे जे जॉर्ज टाउन होतं हेच मद्रास म्हणून ओळखलं जायचं मित्रांनो. आपण त्याला आज चेन्नई म्हणतो, ते मद्रास म्हणजे त्यावेळेचं जॉर्ज टाउन. तर अशा प्रकारे ब्रिटिश सरकारने मद्रास प्रेसिडेन्सीची स्थापना केली आणि ती केली होती 1615 साली. आणि मद्रास प्रेसिडेन्सीची स्थापना करण्यासाठी जो अधिकारी जबाबदार होता तो होता थॉमस रो. आणि हाच थॉमस रो जहांगीरच्या दरबारात रेसिडेंट ऑफिसर म्हणूनही होता. हे प्रश्न विचारणारे पॉइंट आहे म्हणून मी रिपीट केले. हा मित्रांनो फोटो आहे कॅथरीन ब्रिगेन्झा आणि प्रिन्स चार्ल्सच्या लग्नाचा. तर ह्या दोघांच्या लग्नानंतर जी मुंबई ब्रिटिश लोकांना डावरी म्हणून मिळाली, त्या मुंबईमध्ये 1661 साली जॉर्ज ऑक्सिडिन नावाचा जो ब्रिटिश अधिकारी होता त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सीची स्थापना केली. मित्रांनो, बॉम्बे हा इलाका त्यावेळेला बऱ्यापैकी मराठ्यांच्या डॉमिनन्समध्ये होता, पण किनारपट्टीचा भाग वगळता आणि तिकडे सुरतकडला भाग वगळता हा अख्खा इलाका म्हणजे सह्याद्रीच्या इकडल्या साईडचा हा ब्रिटिश लोकांनी आपल्या अधिकत्याखाली घेतला होता. कारण हा व्यापारासाठी सगळ्यात सुंदर जागा होती आणि सगळ्यात उपयुक्त जागा अशी होती. ह्या विवाह संबंधातूनच ब्रिटिश आणि पोर्तुगीज लोकांचे जे युद्ध होते ते पण संपले. त्याच्यामुळे ब्रिटिशांना आता भारतात फक्त दोनच प्रतिकार उरले होते, एक म्हणजे डच आणि दुसरे बऱ्याच काळानंतर येणारे फ्रेंच. तर आता आपण वळूया बंगाल प्रेसिडेन्सीकडे. मित्रांनो, बंगाल प्रेसिडेन्सी ही जरा तिसऱ्या नंबरवर त्यांनी स्थापन केली, सगळ्यात शेवटी ब्रिटिश लोकांनी स्थापन केली. तर याचं महत्त्वाचं कारण असं की बंगाल म्हणजे भारताचं दांडण्याचं कोठार होतं. मित्रांनो, बंगाल हा प्रांत जर पाहिला तर गंगा जमुना सरस्वती पंच नद्यांचा संगम आहे. तिथे जमीन सुपीक आहे, काही जरी फिकाल तरी उगवेल, त्याच्यामुळे भरभरून निसर्गाने ह्या भागाला दिलं होतं आणि त्यामुळेच बंगाल उन्नत बनला होता. त्याशिवाय कापूस उद्योग तिथे होता. बंगालमधलं वात जे बांगलादेशमध्ये जूट वगैरे मॅन्युफॅक्चर व्हायचे, त्याचसोबत बंगालची नीळ आणि
तर अनेकही वस्तू ज्या शेती रिलेटेड तिथे प्रोड्यूस व्हायच्या त्या इकॉनॉमिकली दृष्टीतून खूप महत्त्वाच्या होत्या व्यापारासाठी. त्याच्यामुळे बंगालमध्ये व्यापार करणं हे ब्रिटिश गव्हर्नमेंटना गरजेचं होतं. त्याच काळात म्हणजे 16व्या शतकाच्या मध्यंतरीच्या काळात ब्रिटिश सत्ता थोडीशी कमजोर बनली. त्याचं कारण मित्रांनो, जहांगीर गादीवर आला, हा अकबराचा मुलगा होता, 1605 ते 1627 यांनी राज्य केलं. हा याच्या शासनकाळात बऱ्यापैकी पोर्तुगीज आले, ब्रिटिश आले, फ्रेंच आले, पण याच्यानंतर गादीवर जो बसला तो शहाजहान होता, म्हणजे ज्यांनी ताजमहल बांधला. हा अगदी निष्काळजी मुघल शासक होता. याच्या शासनाच्या काळात बरेचसे लोकांनी उठाव केले. त्याच एका उठावामध्ये बंगालच्या सरदारांनी स्वतःला इंडिपेंडंट केलं आणि त्यांनी ब्रिटिश कंपनींना बंगालमध्ये वसाहत बांधण्याची आणि कंपनी उघडण्याची परवानगी दिली. तर यांनी 1668 साली बंगालमध्ये कासिम भागात, कासिम नगर भागात, कासिम बाजार भागात पहिली वखार बांधण्याची परवानगी दिली. आणि ती पहिली वखार जी हुबळी नदीच्या काठीवर वसलेली होती, तीच बंगाल प्रेसिडेन्सी आणि ओघावघाने पुढे कलकत्ता म्हणून ओळखल्या जाऊ लागली. मित्रांनो, आता ब्रिटिश नंतर भारतात जे आले ते होते फ्रेंच. फ्रेंच हे फ्रान्समधनं आलेले होते. 1667 मध्ये त्यांचं आगमन भारतात झालं. कारण तोपर्यंत डच, ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांनी बऱ्यापैकी भारतात आपले पाय जमवले होते. तर ब्रिटिश हे आले, फ्रेंच जेव्हा आले तेव्हा एक आक्रमक म्हणूनच आले. म्हणजे त्यांचा पवित्रच आधीपासून आक्रमक होता. ते जेव्हा व्यापाराला आले तेव्हा त्यांच्यासोबत बऱ्यापैकी आरमार घेऊन आले. त्याच्यामुळे ते जेव्हा आले ते त्यांनी ब्रिटिश लोकांचीच पॉलिसी होती ती फॉलो केली. राजांकडे जायचं, नजराने द्यायचे आणि त्यांच्याकडनं वखारी बांधायच्या परमिशन्स घ्यायचा. यांनीही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीनीही पहिली वखार सुरतमध्येच बांधली, दुसरी मोसुलीपट्टममध्ये बांधायचा त्यांनी प्रयत्न केला. पण मोसुलीपट्टममध्ये ऑलरेडी ब्रिटिश लोकांची आणि डच लोकांची वसाहत होती. त्याच्यात बराच संघर्ष उत्पन्न झाला आणि त्या संघर्षातून फ्रेंच लोकांचा तर डच लोकांचा तर पाडाव झालाच झाला. फ्रेंच लोकांनाही थोडीशी माघार घ्यावी लागली. त्यामुळे मोसुलीपट्टमपासून काही दूर त्यांनी 1674 साली पूर्व किनाऱ्यावरच पुदुचेरी येथे एक वसाहत बांधली. ही वसाहत बांधणारा जो ऑफिसर होता त्याचं नाव होतं फ्रान्सिस्को मार्टिनीज. हा खरंच एक मुत्सद्दी योद्धा होता, सेनापती होता. यांनी पॉंडिचेरीची स्थापना केली. हा फ्रेंच होता. आजही तुम्ही पॉंडिचेरी जाऊन बघा मित्रांनो, सुंदर घर आहेत, समुद्रकिनाऱ्यावर असलेली ती फ्रेंच काळातली आठवण करून जातं. तर फ्रान्सिस्को मार्टिनीजनी आरमार उभं केलं, किल्ले बांधले. फक्त इथे थांबला नाही, बंगालमध्येच थांबला नाही, तो सुरतमध्येच थांबला नाही, तर त्यांनी बंगालमध्येही चंदननगर इथे तिसरी वसाहत सुरू केली. आणि बऱ्याचपैकी आक्रमक असा हा फ्रेंच अधिकारी होता, ज्यांनी संपूर्ण फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला भारतात जागा करून दिली. मित्रांनो, हे अशा प्रकारे हे जे चार युरोपियन क्रमक होते किंवा एक्सप्लोरर्स होते यांचे भारतात येण्याची कथा किंवा भारतात येण्याचा इतिहास मी आपल्याला सांगितला आहे. मित्रांनो, आपलं हे लेक्चर मी इथेच थांबवतोय. बराच मोठा झाला व्हिडिओ. याच्या पुढल्या लेक्चरमध्ये यांच्यातले जे आपसात संघर्ष झाले त्याला कर्नाटकीय वॉर्स वगैरे म्हणतात, मराठा अँग्लो इंडियन वॉर, मराठा वॉर, तर हे आपण पुढल्या लेक्चरमध्ये बघू. मित्रांनो, हा लेक्चर इथे संपवतोय. धन्यवाद.